आज महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. समाजाच्या प्रगतीत पुरुषा इतकाच महिलांचाही वाटा आहे. पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषा इतकंच संधी आणि सन्मान मिळत नाही. महिला भगिनींनी आत्मसंरक्षणासाठी धीट व्हावं, सजग व्हावं असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांनी केले. ते ग्रामपंचायत तेंडोळी विकासगंगा समाजसेवी संस्था घाटंजी व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सपना राठोड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती आर्णीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीष वाईकर, विस्तार अधिकारी गोविंद इंगोले, कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णीचे उपसभापती तथा ग्रामपंचायत सदस्य परशुराम राठोड, रिलायन्स फाउंडेशनचे राज्य समन्वयक जितेंद्र चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मनुष्यबळ लोकविकास सेवा अकादमी मुंबई यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय उपक्रमशील ग्रामपंचायत पुरस्कार 2024 ग्रामपंचायत तेंडोळीस ऑनलाईन प्राप्त झाला. त्याचे वितरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे यांच्या हस्ते करण्यात आले.